मित्रांनो हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे तेव्हा थंडीचे दिवस होते आणि मी खूप दिवसांनी गावाकडे आलो होतो मी नोकरीसाठी शहरात गेल गेलो होतो तेव्हा मला सुट्ट्या मिळाल्या होत्या म्हणून मी गावाकडे आलो होतो माझ्यासोबत माझी पत्नी व माझा लहान मुलगा सौरव होता आम्ही खूप दिवसांचे गावाकडे गेलो नव्हतो त्यामुळे मी गावाकडे आल्यावर सर्वत्र फिरून आलो माझ्या काही मित्रांनाही भेटून आलो खूप काही बदल मला माझ्या मित्रांमध्ये दिसत होते सर्वच आपापल्या कामात मग्न होते आपण संध्याकाळी वडाखाली सर्वजण भेटूया असा माझा एक राम नावाचा मित्र मला सांगत होता बघता बघता आम्ही त्या दिवशी आमचं पूर्ण गाव फिरून आलो माझ्या गावाच्या बाहेर असलेल्या शेताकडेही मी फेरफटका मारून आलो घरी गेलो आराम केला पत्नी व माझा मुलगा माझ्या आई आणि वडिलांसोबत गप्पा मारत होता तेव्हा दुपारचा एक वाजला होता आमच्या गावात प्रत्येकाची घरे हे लांब लांब अंतरावर असल्यामुळे एवढी काही लोकांची गेलवेल आम्हाला वाटत नव्हती दुपार झाली होती म्हणून सर्वच त्यांचे त्यांच्या कामात होते म्हणून जरा शांतताच भासत होती आम्ही आता जेवण करायला बसलो आणि काही वेळातच आमचे जेवणही आटपले आता मी काही वेळा आराम केला आईवडिलांशी काही आई शेतीविषयक गप्पा मारल्या आणि वेळ निघून गेला संध्याकाळ झाली आणि मी आमच्या गावातील वडाच्या झाडाखाली गेलो माझे काही मित्र माझी वाट बघत तिथे त्या वडाच्या झाडाखाली बसले होते मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हास्य निर्माण झाले मी आता त्यांच्यात बसून काही गप्पा गोष्टी करू लागलो आमच्या गप्पा चांगल्याच चा रमल्या प्रत्येकाच्या काई काही ना काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी सोडवत आम्ही एकामेकांना समजून सांगत होतो बघता बघता रात्र होत चालली होती अंधार पसरत चालला होता आता सर्वत्र आम्हाला अंधार दिसत होता त्यातच माझा मित्र राम सर्वांना म्हणाला चला रे जेवण वगैरे करू आपण आणि मग येऊ इथे बसायला शेकडी वगैरे पेटू आणि मग बसू रात्रभर तसे पण घरचे वाट बघत असतील यार त्यावर त्याला सर्वच हो म्हणाले आणि तिथून सर्वच चालत निघाले हे वडाचे झाड गावाच्याच बाहेर काही अंतरावर होते बघता बघता पाय उचलतच आम्ही गावात येऊन पोहोचलो मी घरी पोहोचताच घरचे मला विचारू लागले अरे कुठे गेला होतास किती वेळ झाला बघ मी घरातील घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे आठ वाजले होते मला शहरातील सवय होती म्हणून मला तो वेळ जास्त काही वाटत नव्हता पण आमच्या गावाच्या मानाने तो वेळ खूपच झाला होता आमच्या गावात रात्री आठ वाजतात सामसूम व्हायचे आता मी घरच्यांसोबत काही जेवण वगैरे केले आणि त्यांच्यासमोर शांत होऊन त्या खाटवर बसलो त्यातच माझी आई मला म्हणाली अरे आता बाहेर जाऊ नको खूप वेळ झाला आहे मुकाट्याने घरात झोप मला माझ्या आईच्या बोलण्यावर खूपच हसू आले आणि मी तिला म्हणालो अगं आई आता मी आता लहान आहे का आम्ही सर्व मित्र बाहेर शेपडी करून बसणार आहे म्हणून मी जाईल तिकडे बसायला थोडा वेळ त्यावर माझी आई काही वेळ शांत राहिली त्यातच माझे वडीलही तिला म्हणाले अगं जाऊ दे त्याला बाहेर किती दिवसाचा तो गावाकडे आला नाही माझ्या वडिलांचे एवढे बोलणे ऐकून आईनेही मला परवानगीच दिली आता मी काही वेळ त्या घरातील खाटवर बसलो आणि हळूच तिथून उठून गावाच्या त्या वडाकडे जाऊ लागलो आता पूर्ण गाव सामसूम होते भयांशी अंतता गावातील वातावरणात वाटत होती काही दूरवर कुत्रे फुकण्याचा आवाज कानी येत होता मी एकटाच त्या अंधो कशा अंतरात उचलत पुढे चालत होतो आता काही वेळातच मी त्या वडाच्या झाडाखाली जाऊन पोहोचलो तिथे बघितले तर त्या वडाच्या झाडाखाली माझा एकही मित्र नव्हता हो मला आता त्यांच्याबद्दल विचार येऊ लागले अरे कुठे गेले असतील हे नाहीतर आलेच नसते अजून म्हणून मी त्यांची वाट बघत त्या वडाच्या झाडाला केलेल्या त्या ओरंड्यावर बसलो काहीशी थंडी मला जाणवत होती आजूबाजूला झाडे झुडपे होते म्हणून रातकिड्यांचा आवाज कानी गिर करत होता मी काहीसा थंडीमुळे खुळखुडतच स्थिती बसलो होतो आणि फक्त त्या गावाच्या रस्त्यावर डोळे ठेवून होतो हे सर्व कारटे कधी येतात आणि कधी मी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करतो असे मला झाले होते तशी मला जरा उशिरा झोपण्याची सवय होती त्यामुळे मला झोप वगैरे काही येत नव्हती आता बराच वेळ झाला होता पण मला येताना दिसत नव्हते येव्हाना रात्रीचे दहा वाजले होते त्यातच दूरवर कुत्रे फुकण्याचा आवाज आता चांगलाच वेगात येत होता आता मला असे वाटत होते ते सर्व कुत्रे माझ्याकडेच भुकत येत असावे त्यातच माझ्या खांद्यावर कोणीतरी स्पर्श केला असावा अशी जाणीव मला झाली मी लगेच तातडीने मागे उठून बघितले तर माझ्या मागे कोणीच नव्हते पण आता मला असे वाटत होते की हे सर्व माझे मित्रच असतील आणि माझी उगाच चेष्टा करत असतील म्हणून मी त्या औरांड्यावरून उठलो आणि आवाज देत म्हणालो अरे बाहेर अरे कुठं लपून बसले त्यावर मात्र त्यांचा मला काहीच प्रतिसाद येत हो नव्हता म्हणून मी त्यांना परतसुद्धा आवाज दिला तरी आता तिथे तशीच भयान शांतता होती अरे यार बस झाली ज्येष्ठा आता या बाहेर नाहीतर मी जातो घराकडे मी आता एवढे बोलून होऊन इकडे तिकडे त्यांना त्या अंधारात बघू लागलो त्यातच त्या शेताच्या पायवाटेने कोणीतरी पळत गेले असे मला दिसले हे उगाच आता मला त्रास देत आहे असा बडबडतच मी आता त्या पायवाटेने पळत गेलो आणि त्यांना आवाज देऊ लागलो कोणीतरी होते जे पायवाटेने पुढे चालत होते आणि काही वेळ त्या काळ्याकुट्ट्या अंधारात माझ्याकडे मागे उलटून बघत होते मला मात्र त्याचा खूप राग येत होता आणि मी त्या पायवाटेने पुढे चालतच त्याला म्हणू लागलो अरे यार तिकडे जातो जातोय मला त्या त्या आता त्या अंधाराची खूप भीती वाटू लागली त्यातच मीही आता त्या पायवाटेने खूप लांब चालत आलो तरी त्यांची चेष्टा करणे काही थांबत नव्हते मला आता त्यांचा खूपच कंटाळा आला पण आता तो जो कोण होता तो त्या पायवाटेने चालत होता तो काही वेळ त्याच पायवाटेत थांबला म्हणून मी त्याला रागातच आवाज दिला अरे भाऊ आता बस झाली चेष्टा मी चाललोय घरला तसा तो चालतच माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाला ओळखले का रे मला मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता पण नंतरून मला आठवले आणि मी त्याला म्हणालो अरे हा तू श्याम आहेस ना शंकर काकांचा मुलगा यावर तो मान हलवत मला हो म्हणाला मला मात्र त्याचा चांगलाच राग आला होता म्हणून मी त्याला रागातच म्हणालो अरे कशाला उगाच माझी चेष्टा करतो आहे एवढ्या रात्रीला मी त्याला असे सांगतच होतो तर तो परत त्या पायवाटेने पुढे पळत गेला हा वेढा झाला का एवढ्या रात्रीचा इकडे तिकडे फिरतोय पावरट कुठला मी त्याच्याविषयी रागातच फुटफुटलो मी मात्र आता त्या पायवाटेने मागे परत आलो आणि काही वेळ मागे चालत आल्यानंतर मी त्या आमच्या गावाच्या वडाच्या झाडाखाली आलो तर तिथे एक शेकोटी पेटवलेली होती आणि माझे सर्व मित्र तिथे माझी वाट बघत बसले होते मला तसा त्या पायवाटीच्या रस्त्याने येत असताना बघून ते जरा चक्रावलेच आणि मला म्हणाले अरे कुठे गेला होता तिकडे आणि आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत आहे मी त्यावर त्यांना सर्व प्रकार समजून सांगितला तर ते जणू चांगलेच घाबरले आणि श्यामचे नाव सांगताच जणू त्यांच्या सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला होता ते चांगलेच घाबरले होते मला मात्र त्यांचे काही कळत नव्हते यवाना खूपच रात्र झाली होती त्यातच मी त्यांना म्हणालो अरे तुम्ही एवढे का घाबरले आणि असे का शांत राहिले त्यावर मात्र ते काहीच सांगत नव्हते तुला आम्ही सकाळी सांगतो असे बोलून त्यांनी विषय मोडला त्या रात्री आम्ही तिथे काही वेळ बसून घराकडे निघालो आणि घरी पोहोचलो मी खूप विनवणी करूनही त्यांनी मला त्या रात्री श्यामबद्दल काहीच सांगितले नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना श्यामबद्दल सर्व प्रकार विचारला तर ते मला सांगू लागले अरे तू आम्हाला त्या रात्री श्यामबद्दल सांगत होता पण आम्हाला सर्वांना माहीत होते श्याम आता अस्तित्वात नाही आहे आणि तो तुला दिसला असा तू परत परत आम्हाला सांगत होता म्हणून आम्ही चांगलेच घाबरलो होतो आणि आपण ज्या टेकडीवरच्या वडाखाली बसलो होतो त्या वडाबद्दल आम्हाला आपल्या गावातील बऱ्याच लोकांनी सांगितले की तिथे रात्री बसत जाऊ नका तिथे काही विचित्र प्रकार घडतात आणि काही विचित्र आवाज येतात पण आम्हाला कोणालाच विश्वास नव्हता पण त्या रात्री तुझ्यासोबतही तसेच काही घडले म्हणून आम्ही तिथून लवकर पळ घेतला हे सर्व त्यांचे बोलणे ऐकून मात्र मी चांगलाच घाबरलो आणि मी त्यांना घाबरतच प्रश्न केला अरे पण काय झाले होते श्यामला अरे तो त्या रात्री त्याच्या शेताकडे राखणीला गेला होता त्या दिवशी त्याचे वडील त्याच्यासोबत नव्हते आता त्याच्या घरच्यांनाही वाटले की हा दररोज जातो त्यामुळे ते निवांत होते पण काहीतरी वेगळंच त्या दिवशी त्याच्यासोबत घडणार होते याची कोणाला कल्पना नव्हती नेहमी तो रात्रीची राखण करून सकाळी घरी यायचा पण त्या दिवशी तो घरी आला नव्हता म्हणून त्याचे वडील त्याला बघायला शेतात गेले तर त्याला त्या रात्री काय झाले होते काय माहीत तो त्याच्याच खाटवर पडलेला होता पण तो सर्वांना सोडून गेला होता त्याच्यासोबत त्या रात्री काय घडले होते ते अजूनसुद्धा सर्व गावातील लोकांसाठी एक रहस्य आहे हे सर्व माझ्या त्या मित्रांचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी मात्र चांगलाच घाबरलो मला चांगलेच आश्चर्य वाटले मी मात्र त्या दिवसपासून जेवढ्या दिवस गावात होतो तेवढ्या दिवस तिकडे एकटा कधीच गेलो नाही मित्रांनो तुमच्यापैकी बरेच मित्रांनो काही गोष्टीचा आपण अपन कधी स्वप्नातही विचार केला नसतो तसेच काही माझ्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत घडले होते ही घटना दोन हजार बाराची आहे तेव्हा मला नवीनच एका नामांकित बँकमध्ये नोकरी लागली होती तसा मुंबई शहराला पुरणारा मला पूरक असा पगार होता म्हणून मी तिकडे जायचे ठरवले होते आई दूरचे नातेवाईक होते त्यांनी मदत केली होती त्यांनी माझ्यासाठी एक भली मोठी खोली मला परवडेल अशी पाहून ठेवली होती जे महत्त्वाचे काम होते ते त्यांनी पार पाडले होते म्हणून बऱ्यापैकी मला त्यांच्याविषयी आपुलकी वाढली होती आता साधारण आम्हाला मुंबईला जायला एक सप्ताह राहिला होता तोपर्यंत माझ्या आईवडिलांचे माझे ते आमच्या मुंबईच्या नातेवाईकांशी बोलणे व्हायचे असे ते माझ्या पत्नीचे जवळचे नातेवाईक होते माझ्या पत्नीचे ते मामा लागत होते त्यामुळे त्यांच्या स्वभावाबद्दल तिला खूप काही माहिती होती आता हळूहळू आमचे असेच दिवस निघून जात होते आई वडील काळजीपोटी आम्हाला त्या शहराबद्दल खूप काही सांगत होते असे आम्ही दोघेही शिकलेलो होतो त्यामुळे काही गोष्टींची आम्हालाही जाणीव होती मला एक मुलगा होता त्याचे नाव श्रेयश होते श्रेयश तसा लहानच होता त्याला काही गोष्टी कळायच्या आणि तसा तो बोलकासुद्धा होता त्यामुळे आम्ही त्यालाही सोबत घेऊन जाणार होतो आम्ही दोघेही असे कधीच घराबाहेर पडलो नव्हतो म्हणून काही गोष्टींची प्रचिती किंवा अनुभव आम्हाला दोघांना नव्हता हळूहळू दिवस निघून जात होते आणि बघता बघता पूर्ण सप्ताह निघून गेला आणि ज्या दिवशी आम्ही जायचे ठरवले होते तो दिवस उजळला आणि आम्ही आमच्या तयारीला लागलो सकाळपासून सर्व सामानाची आवरावर झाली आईच्या तर अक्षरशः डोळ्यात पाणी येऊ लागले कधीच न घराच्या बाहेर पडणारे आम्ही आज तिच्या डोळ्यासमोर बाहेर जाणार होतो म्हणून तिचे डोळे भरून आले पण तिची समजूत काढत माझ्या पत्नीने तिला समजावून सांगितले तेव्हा तिचे काहीतरी मन हलके झाले आता संध्याकाळ झाली होती आम्ही निघणार होतो माझ्या हाती एक भली मोठी बॅग होती काही बॅग माझ्या पत्नीच्या हाती होत्या श्रेयश त्याच्याच धुंदीत पुढे चालत होता आता आम्ही दोघांनी आईवडील व आमच्या काही शेजारी लोकांचा निरोप घेऊन इथून चालता पाय काढला आणि आम्ही निघालो आमच्या शहराच्या बसस्थानकापर्यंत माझे वडील माझी आई आणि काही आमच्या शेजारी राहणारे काही बांधव आले होते काही वेळाने आमची बस लागली आणि आम्ही सर्वांना त्या बसच्या खिडकीतून हात देत आमच्या शहराचे बसस्थानक सोडले काही वेळाचा उतरता चढता प्रवास पार करून शेवटी आम्ही रात्री दहा वाजता मुंबई शहरात पोहोचलो तिथे पोहोचल्यावर आमच्या त्या नातेवाईकांना आम्ही फोन केला असे काही वेळातच ते आम्हाला तिथे घ्यायला आले रेल्वे स्टेशन जवळून त्यांचे घर जास्त काही लांब नव्हते म्हणून त्वरित तेथे आमच्यापर्यंत पोहोचले होते आता काही त्यांच्यासोबत गप्पा मारत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो सुद्धा त्या रात्री खूप गप्पा गोष्टी चालल्या जेवण वगैरे आटपले आणि आम्ही त्या रात्री झोपी गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आमच्या नातेवाईकांनी आम्हाला आमची ती भली मोठी रूम दाखवली ती रूम जरा शहराच्या बाहेरच होती तो परिसर जरा शांतच वाटत होता मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी जायला दोन दिवसाचा अवकाश होता त्यामुळे सर्व रूमच्या आवरावर करून मी तिथे नोकरीला जाणार होतो रूम तशी भली मोठी आणि रूमच्या बाहेर मोकळीक होती आजूबाजूला तशाच बऱ्याच रूम होत्या काहींना कुलूप होते तर काही खोल्यांमध्ये भाडेकरू राहत असावे अशी जाणीव होत होती काही वेळ ते आमचे नातेवाईक आमच्या सोबत थांबून ते तिथून निघून गेले आता मी माझी पत्नी आणि श्रेयश आम्ही असे तिघेच जण आमच्या रूममध्ये होतो रूमची चांगलीच पूर्ण साफसफाई चालली होती मी आणि माझी पत्नी त्या रूमच्या आवरावरीत मग्न होतो रूमच्या समोर पाहिले तर भला मोठा डोंगराळ भाग होता यात असलेली भली मोठी वाऱ्याने जोरात डोकावत होती त्यातच मी घरी फोन केला आणि आई वडिलांना सांगितले की आम्ही तिघे सुखरूप पोहोचलो त्यानंतर त्यांचा आनंदही गगनापलीकडचा होता त्यांच्यासोबत आम्ही दोघेही काही वेळ बोललो आणि त्यांचा फोन ठेवला आता तिथे आम्हाला आवराआवरीत पाच वाजून गेले आता पूर्ण रूमची साफसफाई पार पाडली होती मला लहानपणापासूनच मनमोकळी बोलण्याची सवय असल्यामुळे मी काही तेथील शेजारी राहणाऱ्या भाडेकरूशी बोलणे करून घेतले त्यावर त्यांनी मला सर्वच तिथे सुरळीत आहे असे सांगितले पण कदाचित तिथे काही प्रचिती आम्हाला येणार होती याची कल्पना आम्हाला नव्हती आता मी त्याच्या दुसऱ्या दिवसपासून माझ्या कामावर जाऊ लागलो कामाची सुरुवात नव्याने असल्यामुळे मला ते काम काही दिवस अवघडच केले नंतर मला सवयच झाली आता बघता बघता आठ दिवस तिथे निघून गेले आम्ही तिथेच नवीनच असल्यामुळे आम्हाला तिथे राहायला एवढे दिवस काही वाटले नाही पण नंतरून काही वेगळेच प्रकार माझ्या पत्नीसोबत घडवू लागले मी सकाळी माझ्या कामावर गेल्यावर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी परतायचो तेव्हा मी घरी आल्यावर माझी पत्नी माझ्यासोबत जरा विचित्रच वागायची ते कधीकधी खूपच मराठी शुद्ध भाषेचा वापर करायची आणि तिचा आवाजही जरा वेगळाच वाटायचा पण मी तिच्या अशा वागण्यावर एव्हा एवढे काही लक्ष देत नव्हतो कारण मला वाटायचे कदाचित ही एकटीच घरी असते आई पुस्तकाचे वगैरे ते वाचन करत असेल म्हणून बहुधा यशी बळबळत असेल या विचारातच मी नजरअंदाज करायचो पण हा काहीतरी वेगळाच प्रकार होता याची कल्पना मात्र मला नव्हती बरेच दिवस मी हे सर्व नजरअंदाज केले आता श्रेयसोबतही तशीच बळबळत असायची असे वाटायचे जणू ती काहीतरी विसरली असावी मी तिला बऱ्याच वेळेस समजून सांगितले ती मला फक्त हो म्हणून टाळायची तिला मी विचारल्यावर तू अशी का अचानक बळबळायला बड़ लागली त्यावरती काही सांगायला तयारच नव्हती हो फक्त विचित्रासारखी हसत होती तिला काही विचारल्यावरती हसून टाळायची अशी ती स्वयंपाक बनवायलासुद्धा टाळाटाळ तार करू लागली त्यामुळे मला तिचा खूप त्रास सहन करावा लागत होता पण एका दिवशी जे पाहिले ते खूप भयानक होते जेव्हा रात्र होती रात्रीचे साधारण बारा वाजून गेले होते मी असेच पाणी प्यायला माझ्या बेडवरून उठलो आणि बघितले तर माझ्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि माझी पत्नी एवढ्या रात्री बाहेर त्या आमच्या खोलीच्या ओरांड्यावर बसली होती ती पाठमोरी बसलेली होती मी तिला जेव्हा आवाज दिला तेव्हा ती विचित्रासारखी माझ्याकडे बघू लागली आणि उठून रूममध्ये आली मी जेव्हा तिला निहाळून बघितले तर तिचे डोळे पांढरे पडलेले होते आता मला त्या रात्री कळाले होते हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे जो माझ्या विचारापलीकडचा आहे मी खोलीचे दार घट्ट लावून घेतले आणि त्या रात्री झोपी गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या त्या नातेवाईकांना घरी बोलावून माझ्या पत्नीच्या तशा विचित्र प्रकाराबद्दल सांगितले त्यावर त्यांनाही काही कळत नव्हते पण आमच्याच खोलीच्याच बाजूला एक म्हातारी आजी राहत होती त्यांना आम्ही ह्या प्रकाराबद्दल सांगितले तेव्हा ती आम्हाला सांगू लागली बाळा तुझ्या पत्नीच्या सहवासात कोणीतरी इथलेच वावरत आहे आणि या खोल्यामध्ये नेहमी कोणी नवीन राहायला आल्यानंतर त्यांच्यासोबत असंच घडतं तिचं बोलणं पण आमच्या विचारापलीकडचं होतं यावर एक सुटका म्हणून तिने आम्हाला सांगितले की तुम्ही एक खोली सोडा आणि दुसरीकडे राहायला जा तिच्या वागण्या आता तुम्हाला बदलाव जाणवेल म्हणून मग त्याच दिवशी मी त्या नातेवाईकांना सोबत घेऊन रूम सोडली आणि दुसऱ्या रूमवर शिफ्ट झालं आणि त्या म्हातारीने सांगितल्याप्रमाणे माझी पत्नी जशी अगोदर होती तशीच वागू लागली म्हणून माझा तर जीवात जीव आला आणि आम्ही तिथे सुखात आमचा संसार थाटू लागलो मित्रांनो या अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमच्या अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता